तत्व पार पडणारे आज सर्व नेते येत आहेत, त्यात पूर्वी वितरणमध्ये आणून सर काय सांगत काय करूया? नाही, आता फार दिवसापासून कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा घेण्याचं अजित दादा पवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी ठरवलं आहे सगळ्यांनी. त्याप्रमाणे सर्व नेते जे आहेत, काही मंत्री जे आहेत, हे कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत आणि अर्थातच रस्त्यामध्ये करार लागल्यानंतर करार ओलांडून जाऊ शकत नाही. चव्हाण साहेबांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करायलाच हवी, कारण हा संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यानंतर या संयुक्त महाराष्ट्राचा विकासाचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन सगळ्यांपर्यंत विकास पोचला पाहिजे याचा रोडमॅप जो आहे हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आखून दिला. त्यामुळे या महाराष्ट्रावर चव्हाण साहेबांचे खूप उपकार आहेत, ते आपल्याला कधीच विसरता येणार नाही. मनोज जरांगे यांना आजपासून अन्नपारी यासोबत औषध घेणं देखील बंद केलेलं आहे. त्यांचा संबंध जोपर्यंत जी आर निघत तोपर्यंत माघार घेणार नाही. तर दुसरीकडे कुणबी समाज देखील आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय. नागपुरात आता आंदोलनाला सुरुवात झाली. असं आहे की कुणीतरी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की असं जे आहे एकदम असा का जी आर काढता येणार नाही, तो काढला तर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये तो रद्दबादल होईल. त्यामुळे जे काही कायद्या जे करायचे ते कायद्यानंच करावं लागेल, कारण सुप्रीम कोर्टापर्यंत या सगळ्या केसेस जात असतात. मी आज 35 वर्ष या सगळ्या गोष्टी पाहतो आहे. त्यामुळे समजूरदारपणाने सगळं घेतलं पाहिजे. आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की जालन्यामध्ये 93 सालामध्ये समता परिषदेची 1 लाख लोकांची मीटिंग झाली. तिथं पवारसाहेब मुख्यमंत्री, मी हाऊसिंग मिनिस्टर होतो, गृहनिर्माण मंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ होतं. त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या ओबीसींना आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्या अगोदर व्ही पी सिंग पंतप्रधान यांनी मंडल आयोग स्वीकारल्याचं जाहीर केलं होतं आणि तेव्हापासून ज्या ओबीसींना 27% आरक्षण मिळालं. आता या ओबीसीमध्ये 450 पर्यंत काहीतरी जाती आहेत, वेगवेगळ्या जाती येत गेल्या. सुरुवातीला 250 होत्या, त्या वाढत गेल्या. आम्ही कोण आमचा कोणाचा विरोध नाही. त्याच्यासाठी आयोग आहे, त्या आयोगाच्या चौकटीतून छाननी होऊन ते येतात, वाढत जातात, वाढू द्या. परंतु 27 आहेत आणि त्याच्यामध्ये विमुक्त भटक्या जाती या सगळ्यांना दिल्यानंतर आता 17% आरक्षण शिल्लक राहिलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कुणबी आहे, तेली आहेत, माळी आहे, सुतार, कुंभार, आगरी, अमुक तमुक, खूप वंजारीपासून धनगर वगैरे सगळेच लोक आहेत ना. माझं म्हणणं असं आहे की आता ह्या एवढ्याशा ह्याच्यामध्ये हा मोठा समाज जर बसला तर कुणालाच काही मिळेल असं मला तरी वाटत नाही. मग 50% जे सुरुवात शेवट राहतो शिल्लक, मग ते कुणासाठी आहेत? माझं म्हणणं असं आहे की पवारसाहेबांनी जे सांगितलं किंवा ओबीसीला तुम्ही धक्का लावू नका, किंवा अशोकराव चव्हाण तेच म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण तेच म्हणाले, नाना पटोले तेच म्हणाले, मुख्यमंत्री शिंदेसाहेब तेच म्हणत आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा सगळे तेच म्हणत आहेत की सामंजस्याने हा प्रश्न जो आहे सोडवला गेला पाहिजे. आणि त्यासाठी तर माझी तर अशी विनंती राहीन सर्व पक्ष नेत्यांना, मग आदरणीय पवारसाहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, मग नाना पटोले किंवा पृथ्वीराज असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर मंचचे प्रकाश भाई आंबेडकर, या सगळ्यांनी एकत्र बसून जे आहे याच्यावर विचारविनिमय करून सगळ्यांशी बरोबर उगीच वितुष्ट निर्माण करण्यात काही अर्थ आहे असं काही मला वाटत नाही. कारण तुम्हीच आता म्हणाला की तिकडे कुणबी समाजाने आंदोलन सुरू केलं, ते आता उपोषणाला बसत आहेत. काल धनगर समाजाने सुद्धा परवाच्या दिवशी काहीतरी केलं आहे. तर प्रत्येक जण जे आहे वंजारी समाज सुद्धा करतोय. तर हे सगळे समाज शेवटी जे आहेत ते पण जागृत होतात, ते पण आपापल्या परीने जे आहेत लहान जरी असले तरी आंदोलनं करणार.
आणि त्यातून जे आहे गावागावामध्ये कुठे वितुष्ट वाढू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय पवार साहेबांपासून तर सगळ्या नेत्यांनी सगळ्यांनी एकत्रित बसून जे आहे या वेगळ्या वेगळ्या नेत्यांशी चर्चा करून काय मार्गाने पुढे जायचं आहे ते ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही सत्तेत आल्यानंतर मंत्रीपद देण्यात आली आणि त्याच्यानंतर पालकमंत्रीपदाचं वाटप अजून राहिलेलं आहे, नेमकं का रखडलंय? काही बिघडलंच नाही ना अजून, म्हणून रखडलंय. नाराजी असल्याचं कळतंय आपण साठी इच्छुक आहे. मी तर अजित नाही, माझ्या तोंडावरून दिसतो मी नाराज आहे. मी तर अजिबात नाराज नाही. आणि काल चाललंय काम बिघड काही लोकांच्या सेवेमध्ये काही कमी जास्त फरक पडला तर सांगा, होईल तेव्हा होईल. निवडणूक आयोगात उत्तर सादर करण्यात आलं आणि आमच्या पक्षात कुठलीही फूट नाही असं देखील सुप्रिया सुळेंनी शरद पवार गटांना निवडणूक आयोगात म्हटलेलं आहे. आता ही कायदेशीर लढाई आहे, पवार साहेबांनी ते म्हणा म्हटलेलं आहे. तर अजित दादा पवार गटाने सुद्धा जे आहे आपलं म्हणणं ते त्यांना पण मांडावंच लागेल आणि त्यातून जे निवडणूक आयोग निर्णय घेईल योग्य तो. परंतु याच्यामध्ये साठी घेतलेला त्यांना निर्णय आहे, त्यामुळं असं आहे की ज्या कायदेशीर लढाई असते आणि लोकांमध्ये बोलायचं त्यावेळेला एकमेकांच्या बाबतीमध्ये जे आहे अशा प्रकारचे वक्तव्य केली जातात त्याच्यामध्ये काय फार मोठं काय चूक आहे असं माझं मी काही म्हणत नाही. आम्ही म्हणणार की आम्ही बरोबर आहेत, पवार साहेब म्हणणार की ही चूक आहेत. दोन महिन्यानंतरही संभ्रम आहे. राष्ट्रवादी नेमके कुणाबरोबर आहे, शरद पवार नेमके कुणाबरोबर आहेत, हे संभ्रम आहे लोकांमध्ये खूप, जे नेमकं काय हे कळत नाही. आता असं आहे की अजित दादा पवार राष्ट्रवादी ही सरकारमध्ये आहे. आता तुमचा हा प्रश्न जो आहे हा आदरणीय पवार साहेबांसाठी आहे की तुम्ही कोणाबरोबर आहात. साहेब तुम्ही मतदार संघात म्हणलं होतं की साहेब तिथं आल्यानंतर म्हणले की आम्ही उभा मुजबळ साहेबांना उमेदवारी दिली चूक झाली, मुंडेंना उमेदवारी दिली चूक झाली आणि अजित दादांचं तिथे गेल्यानंतर म्हटले ते आमचे नेते, त्याचा अर्थ काय घेतला तुम्ही? आता तुम्ही जो अर्थ घेतला तोच आम्ही घेतला अर्थ, म्हणून तर मी तुमच्या समोर मांडला की याला काय म्हणायचं. आता या अजित दादा पवार हेच उपमुख्यमंत्री हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले, त्यांच्याच नेतृत्वाखाली ही सगळे जे आहे 45 आमदार सगळे गेलेले, त्यांना ही जे आहे कार्यकर्ते सगळे गेलेले आहेत. आता याला काय म्हणायचं हा माझ्या पुढचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्हीच द्या. आता तुम्ही बाईट दिल्या, दोन वेळा बाईट घेतल्या, त्या दोन्ही बाईटमध्ये तुम्ही पवार साहेबांनी हे केलं, पवार साहेबांनी ते केलं असं खूप चांगलं त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं. तुम्हाला कधी असं वाटलेलं की तुम्ही पवार साहेबांपासून लांब जाल? मी कुठे पवार साहेब लांब आहे. आता अजित दादांबरोबर जो आहे एक गट तेच म्हणतात त्याप्रमाणे शासनामध्ये सामील झालेला आहे, पण पवार साहेबांबद्दल जो आदर आहे तो आदर आहे. कारण मी पवार साहेबांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून OBCना 54% लोकांना साळी माळी कोळी तेली तांबोळी वंजारी धनगर कुणबी तेली ह्या सगळ्या लोकांना जे आहे आरक्षण दिलं शिक्षणामध्ये नोकरीमध्ये राजकारणात हे आम्ही विसरू शकत नाही. चला बाय बाय. काय माझं लांब लांब हा म्हणजे त्यांचं ते हात धरून वरती गेले. बरं चल कोण आहे तू? आज उत्तरदायित्व सभा पार पाडणार आहे, आज सर्व नेते येत आहेत, त्यापूर्वी तुम्ही कराडमध्ये आलात, सर काय सांगतो काय करूया? नाही आता फार दिवसापासून कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा घेण्याचं अजित दादा पवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी ठरवलं आहे सगळ्यांनी. त्याप्रमाणे सर्व नेते जे आहेत काही मंत्री जे आहेत हे कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत आणि अर्थातच रस्त्यामध्ये कराड लागल्यानंतर कराड ओलांडून जाऊ शकत नाही. चव्हाण साहेबांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करायलाच हवी, कारण हा संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यानंतर ह्या संयुक्त महाराष्ट्राचा विकासाचा
आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन सगळ्यांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे याचा रोडमॅप जो आहे हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आखून दिला. त्यामुळे या महाराष्ट्रावर चव्हाण साहेबांचे खूप उपकार आहेत, ते आपल्याला कधीच विसरता येणार नाही. मनोज जरंगे यांना आजपासून अन्नपारी यासोबतच औषध घेणं देखील बंद केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं जोपर्यंत जी आर निघत तोपर्यंत माघार घेणार नाही. तर दुसरीकडे कुणबी समाज देखील आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. नागपुरात आता आंदोलनाला सुरुवात झाली. असं आहे की कोणीतरी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की असं जे आहे एकदम असा काही जी आर काढता येणार नाही. तो काढला तर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये तो रद्दबादल होईल. त्यामुळे जे काही कायद्याने जे करायचं आहे ते कायद्यानंच करावं लागेल. कारण सुप्रीम कोर्टापर्यंत या सगळ्या केसेस जात असतात. मी आज 30 वर्ष 35 वर्ष या सगळ्या गोष्टी पाहतो आहे. त्यामुळे समजूरदारपणाने सगळं घेतलं पाहिजे. आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की जालन्यामध्ये 93 सालामध्ये समता परिषदेची 1 लाख लोकांची मीटिंग झाली. तिथं पवारसाहेब मुख्यमंत्री, मी हाऊसिंग मिनिस्टर होतो, गृहनिर्माण मंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ होतं. त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या ओबीसींना आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्या अगोदर व्ही पी सिंग पंतप्रधान यांनी मंडल आयोग स्वीकारल्याचं जाहीर केलं होतं. आणि तेव्हापासून ज्या ओबीसींना 27% आरक्षण मिळालं. आता या ओबीसीमध्ये 450,000 काहीतरी जाती आहेत. वेगवेगळ्या जाती येत गेल्या. सुरुवातीला 250 होत्या, त्या वाढत गेल्या. आम्ही आमचा कोणाचा विरोध नाही. त्याच्यासाठी आयोग आहे. त्या आयोगाच्या चौकटीतून छाननी होऊन ते येतात, वाढत जातात, वाढू द्या. परंतु 27 आहेत आणि त्याच्यामध्ये विमुक्त भटक्या जाती या सगळ्यांना दिल्यानंतर आता 17% आरक्षण शिल्लक राहिलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कुणबी आहे, तेली आहेत, माळी आहे, सुतार, कुंभार, आगरी, अमुक तमुक, खूप वंजारीपासून धनगर वगैरे सगळेच लोक आहेत ना. माझं म्हणणं असं आहे की आता ह्या एवढ्याशा ह्याच्यामध्ये हा मोठा समाज जर बसला तर कुणालाच काही मिळेल असं मला तरी वाटत नाही. आणि मग 50% जे सुरुवात शेवट राहतो शिल्लक, मग ते कुणासाठी आहेत? माझं म्हणणं असं आहे की पवारसाहेबांनी जे सांगितलं किंवा ओबीसीला तुम्ही धक्का लावू नका, किंवा अशोकराव चव्हाण तेच म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण तेच म्हणाले, नाना पटोले तेच म्हणाले, मुख्यमंत्री शिंदेसाहेब तेच म्हणत आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा सगळे तेच म्हणत आहेत की सामंजस्याने हा प्रश्न जो आहे सोडवला गेला पाहिजे. आणि त्यासाठी तर माझी तर अशी विनंती राहीन सर्व पक्ष नेत्यांना, मग आदरणीय पवारसाहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, मग नाना पटोले किंवा पृथ्वीराज असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर मंचचे प्रकाश भाई आंबेडकर, या सगळ्यांनी एकत्र बसून जे आहे याच्यावर विचारविनिमय करून सगळ्यांबरोबर चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. उगीच जे आहे समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्यात काही अर्थ आहे असं काही मला वाटत नाही. कारण तुम्हीच आता म्हणाले की तिकडे कुणबी समाजाने आंदोलन सुरू केलं, ते आता उपोषणाला बसत आहेत. काल धनगर समाजाने सुद्धा परवाच्या दिवशी काहीतरी केलं आहे. तर प्रत्येक जण जे आहे वंजारी समाज सुद्धा करतो आहे. तर हे सगळे समाज शेवटी जे आहेत ते पण तर जागृत होतात. ते पण आपापल्या परीने जे आहेत लहान जरी असले तरी आंदोलनं करणार. आणि त्यातून जे आहे गावागावामध्ये कुठे वितुष्ट वाढू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय पवारसाहेबांपासून तर सगळ्या नेत्यांनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळ्यांनी एकत्रित बसून जे आहे या वेगळ्या वेगळ्या नेत्यांशी चर्चा करून काय मार्गाने पुढे जायचं आहे ते ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही सत्तेत आल्यानंतर मंत्रीपद देण्यात आली आणि त्याच्यानंतर पालकमंत्रीपदाचं वाटप अजून राहिलेलं आहे, नेमकं का रखडलंय? काही बिघडलंच नाही ना, म्हणून रखडलंय. नाराज असल्याचं कळतंय आपण नाशिकसाठी इच्छुक आहे. मी तर अजित नाही, माझ्या तोंडावरून दिसतं मी नाराज आहे. मी तर अजिबात नाराज नाही. आणि काल चाललंय काम बिघड काही लोकांच्या सेवेमध्ये काही कमी जास्त फरक पडला तर सांगा.
तर होईल त्या होईल. निवडणूक आयोगात उत्तर सादर करण्यात आलं आणि आमच्या पक्षात कुठलीही फूट नाही असं देखील सुप्रिया सुळेंना शरद पवार गटांना निवडणूक आयोगात म्हटलेलं आहे. आता ही कायदेशीर लढाई आहे, पवार साहेबांनी ते म्हणा म्हटलेलं आहे. तर अजित दादा पवार गटाने सुद्धा जे आहे आपलं म्हणणं ते त्यांना पण मांडावंच लागेल आणि त्यातून जे निवडणूक आयोग निर्णय घेईल योग्य तो. परंतु याच्यामध्ये म्हटलंय असं त्यांना की हे वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला त्यांना निर्णय आहे, त्यामुळं हा काही वैयक्तिक लोकांचीही भूमिका आहे, पक्ष बुडलेला नाही. असं आहे की ज्यावेळेला कायदेशीर लढाई असते आणि लोकांमध्ये बोलायचं त्यावेळेला एकमेकांच्या बाबतीमध्ये जे आहे अशा प्रकारची वक्तव्य केली जातात, त्याच्यामध्ये काय फार मोठं काय चूक आहे असं माझं मी काही म्हणत नाही. आम्ही म्हणणार की आम्ही बरोबर आहेत, पवार साहेब म्हणणार की ही चूक आहेत. साहेब, दोन महिन्यानंतरही संभ्रम आहे. राष्ट्रवादी नेमकी कुणाबरोबर आहे, शरद पवार नेमके कुणाबरोबर आहेत, हे संभ्रम आहे लोकांमध्ये खूप, जे नेमकं काय हे कळत नाही. आता असं आहे की अजित दादा पवार राष्ट्रवादी ही सरकारमध्ये आहे. आता तुमचा हा प्रश्न जो आहे हा आदरणीय पवार साहेबांसाठी आहे की तुम्ही कोणाबरोबर आहात. साहेब, तुम्ही मतदार संघात म्हणलं होतं की साहेब तिथं आल्यानंतर म्हणले की आम्ही उभा मुजबळ साहेबांना उमेदवारी दिली चूक झाली, मुंडेंना उमेदवारी दिली चूक झाली आणि अजित दादांचं तिथे गेल्यानंतर म्हणले ते आमचे नेते, त्याचा अर्थ काय घेतला तुम्ही? आता तुम्ही जो अर्थ घेतला तोच आम्ही घेतला अर्थ, म्हणून तुम्ही तुमच्यासमोर मांडला की याला काय म्हणायचं. आता अजित दादा पवार हेच उपमुख्यमंत्री, हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले, त्यांच्याच नेतृत्वाखाली ही सगळे जे आहे 45 आमदार सगळे गेलेले आहेत आणि ही जे आहे कार्यकर्ते सगळे गेलेले आहेत. तर आता याला काय म्हणायचं हा माझ्या पुढचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्हीच द्या. आता तुम्ही बाईट दिल्या, दोन वेळा बाईट घेतल्या, त्या दोन्ही बाईटमध्ये तुम्ही पवार साहेबांनी हे केलं, पवार साहेबांनी ते केलं असं खूप चांगलं त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं. तुम्हाला कधी असं वाटलेलं की तुम्ही पवार साहेबांपासून लांब जाल? मी कुठे पवार साहेब लांब आहे. आता अजित दादांबरोबर जो आहे एक गट तेच म्हणतात त्याप्रमाणे शासनामध्ये सामील झालेला आहे, पण पवार साहेबांबद्दल जो आदर आहे तो आदर आहे. कारण मी पवार साहेबांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून OBCना 54% लोकांना साळी माळी कोळी तेली तांबोळी वंजारी धनगर कुणबी तेली ह्या सगळ्या लोकांना जे आहे आरक्षण दिलं शिक्षणामध्ये नोकरीमध्ये राजकारणात हे आम्ही विसरू शकत नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.